महाराष्ट्राच्या राजकारणाला रक्तरंजित इतिहास काही नवा नाही, पण आज या इतिहासाने सर्वोच्च पातळी गाठल्याचं बघायला मिळालं. ज्या संविधानाची शपथ घेऊन आमदार मंत्री विधिमंडळामध्ये प्रवेश करतात त्याच संविधानाच्या चिंधड्या उडवल्याची घटना आज बघायला मिळाली. आमदार गणपत गायकवाडांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. आमदार गणपत गायकवाडांचा प्रतिस्पर्धी सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा खंदा समर्थक तो होता. ज्या ठिकाणी इतक्या पॉवरफुल व्यक्तीवर गोळीबार होऊ शकतोय त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सामान्य जनता काय चीज आहे? आमदार गणपत गायकवाडांनी केलेला हा गोळीबार महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर घेऊन जाईल हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आमदार गणपत गायकवाडांना नेमका इतका कशाचा राग आला की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार गणपत गायकवाडांचा मुलगा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असताना काही जणांनी त्याला हटकलं, हात लावायचा प्रयत्न केला, त्यामुळे गणपत गायकवाड चिडले आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येत पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जात गोळीबार केला. आजपर्यंत आपण रामायण महाभारतात पुत्रप्रेमाचे अनेक उदाहरणं बघितले. रामायणामध्ये भरताच्या पुत्रप्रेमापोटी प्रभू श्रीरामांना वनवास सहन करावा लागला. महाभारतामध्ये दुर्योधनाच्या प्रेमापोटी महाराज धृतराष्ट्रांनाही अधर्माची साथ द्यावा लागली. पण आज गणपत गायकवाडांनी पुत्रप्रेमापोटी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात गोळीबार केलाय आणि कलियुगातील पुत्रप्रेमाची नवीन व्याख्या आपल्यासमोर घालून दिली. महाराष्ट्रात घडलेली ही घटना महाराष्ट्राचं राजकारण आणखीन कोणत्या वळणावर घेऊन जाईल ही शंका या ठिकाणी उपस्थित होते. पूर्वी आपण मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील डॉन दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन यांच्या गँगवॉरच्या स्टोऱ्या पाहायचो. ते कसे एकमेकाला गोळ्या झाडायचे, मुर्दे पाडायच्या, या घटना आपण अनेकदा चित्रपटात पाहिलेल्याच आहेत. परंतु महाराष्ट्रातील या राजकारणापायी या भाजपमध्ये असलेले काही लोक असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले काही लोक असतील यांच्यामध्ये हा राजकीय भडका का उठतो आहे याचं आकलन होणं गरजेचं आहे. कारण एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर तो तरुण कार्यकर्ता ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या तो महेश गायकवाड आणि राहुल पाटील, तर दुसरीकडं आमदार गणपत गायकवाड ह्या दोघांमध्ये 50 गुंठे जमिनीच्या वादातून ही घटना झाली का असंही म्हटलं जातं आहे. त्यामुळं जमिनीचे वाद किंवा वर्चस्ववाद यातून ह्या दोघांमध्ये आणखीन कोणतं गँगवॉर आहे का यामागची सत्यता शोधणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. गॉडफादर मीडियावरती अशाच नवनवीन बातम्या घडामोडी पाहण्यासाठी गॉडफादर मीडिया सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. आणि महाराष्ट्रातील या घटनेबद्दल, या पॉलिटिकल क्राईमबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणता आमदार, खासदार, नगरसेवक किंवा तरुण कार्यकर्ता कट्टा किंवा रिव्हॉल्व्हरचा गैरवापर करीत असेल यावर तुमची प्रतिक्रिया काय हे तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहा आणि सांगा.